राज्यपाल नियुक्त बारा आमदारांवरून राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातला संघर्ष महाराष्ट्रानं पाहिला आता हा संघर्ष संपण्याचे चिन्ह आहेत कारण राज्यपाल लवकरच या बारा नावांना मान्यता देतील अशी शक्यता आहे महाराष्ट्र टाईम्सनं या संदर्भातलं वृत्त दिलं महाराष्ट्र विधान परिषदेतील बारा आमदारांच्या नियुक्तीबाबत एका याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलेलं मत आणि पुढच्या आठवड्यात या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन या प्रश्नावर मार्ग निघण्याची चिन्ह आहेत या वृत्तात राज्यपाल कोश्यारी यांनी चर्चेचं निमंत्रण दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच पुण्यात एका पत्रकार परिषदेत बोलताना दिली पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यपालांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना याचेही संकेत दिल्यामुळे या प्रश्नावर मार्ग निघण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून बारा नावं निश्चित केली होती सहा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी ही बारा नावांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आली आता या नावांना मान्यता मिळाली तर आठ महिने रखडलेल्या या सर्वांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल त्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडनं खानदेशातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यशपाल भिंगे आणि प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या नावाचा तर काँग्रेसकडनं रजनी पाटील प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत माजी आमदार मुझफ्फर हुसेन आणि अनिरुद्ध बनकर आणि शिवसेनेकडनं अभिनेत्री उर्मिला मातोंडकर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी विजय करंजकर आणि नितीन बानुगडे पाटील यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती यात एकनाथ खडसे यांचं नाव आल्यानं राज्यपालांना यावर आक्षेप असल्याची चर्चा होती तसंच सचिन सावंत जे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत त्यांच्या नावावरही राज्यपालांना आक्षेप असल्याचं चर्चेत आलं होतं पण इतके महिने ही यादी का रखडली याचं कुठलंच कारण राजभवनातून पुढे येऊ शकलं नव्हतं पण आता समोर आलेल्या या वृत्तानुसार राज्यपाल बारा आमदारांच्या नियुक्तीसाठी राजी असतील तर रखडलेल्या या सगळ्यांचा आमदार होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे असंच म्हणावं लागेल पण इतके महिने अडून बसलेले राज्यपाल एकाएकी या नावांच्या मंजुरीसाठी तयार कसे झाले तर असं सांगितलं जात आहे की हायकोर्टानं राज्यपालांना सुनावल्यामुळे आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमुळे झालेला हा बदल असू शकतो आहे कारण यानंतर राज्यपाल आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात बैठक झाल्याची बातमी समोर आली होती तसंच राज्यपाल कोश्यारी यांनी भेटायला बोलवल्याचं उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सांगितल्यामुळे हा प्रश्न आता निकालात निघेल असं दिसतंय तसंच पावसाळी अधिवेशनामध्ये भाजपच्या बारा आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं तेव्हा राज्य सरकारनं बाराचा काटा बारानं काढला अशी चर्चा जोरात सुरू झाली होती त्यामुळे आता या बारा नावांना राज्यपालांनी मंजुरी दिल्यानंतर या बारा आमदारांचं निलंबन मागे घेतलं जाईल असं सुद्धा बोललं जात आहे या बातमीवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा राजकीय बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका